हेलो बच्चों, नमस्ते। कैसे हो? शायद आप सभी ठीक है ना? हाँ, जरूर। घर में रहो, स्वस्थ रहो, ठीक है। अच्छा बच्चों, पिछले क्लास में हम देखे थे तितली, इस पद्य के बारे में। इसमें बटरफ्लाई यानी तितली के बारे में और उसके पद्य देखे थे, है ना। आज हम देखेंगे पार्ट 5, फुटबॉल निकली शहर को, ठीक है। आपकी टेक्स्ट बुक की पेज नंबर 32 ओपन करिए, ठीक है बच्चों। अच्छा चलिए देखेंगे बच्चों। खेल यानी खेल कूद सबको अच्छा लगता है, और खुले मैदान में भिन्न विभिन्न खेल खेलने का बहुत मजा लगता है ना बच्चों। हाँ, आट अंद्रे एलू इष्ट। आट पाठद जोतली आटवन आड़ोद्रा मानसिकू शारीरिक आरोग्य ना पड़ीबू। खेल खेलने से सबको अच्छा लगता है। और हमारे देश में हम जो कुछ खेल देते है ना, नम देश बेरे बेरिया विभिन्नवाद आटगन ना नोड़ती। तुम्बा फेमस अंत नावेकोती क्रिकेट, हॉकी, फुटबॉल आदि बाहरी खेल है। मतलब इंडोर गेम, आउटडोर गेम आपको पता है अल्वा। क्रिकेट, हॉकी, फुटबॉल इन्हें आउटडोर गेम्स, इंडोर गेम चेस, कैरम, लूडो आदि अंदर घर के अंदर और कोने में हमने खेलते हैं। इंडोर गेम, आउटडोर गेम्स इसके बारे में आपको पता है। या रांगण आट, वड़ांगण आट अंत हेल्ती बे निमें गए। ईवीएस अल्ली बे निमें इंट्रोडक्षन को मैम अल्वा। ना आटव याक आड़ आटव आड़ोद्रे ऐन उपयोग इतने अंत केलबू। आटव आड़ोद्रा नम शारीरिक बेवणी, नम शरीर बेवणी उत्तम मानसिकवंत आरोग्यव नावि पड़कोते। और शारीरिक सौख्य साथ सबसे मिलकर टीम की अभ्यास करते हैं। टीम की भावना नमें ग्रूप ना जनरल हेगे बेरीबू अटू कल्तवे। और इस पाठ में आपको खेल का महत्व और उपयोग के बारे में जानकारी मिलती है। और आपको बच्चों कौन सा खेल अच्छा लगता है, निम्के मकल याव आट इष्ट आगते हेलबू। हाँ, रेडी आंसर इटकोर ऐनू टी वि अथवा मोबाइल नोड़ो आगे मोबाइल ईनो वीडियो गेम्स बर्ती मीन अदिष्ट अंत। बट अदु आरोग्यक्के हानिकरवादंतु। अवुगळु नम्म देहद बेळवणिगे हागू मानसिकवादंत बेळवणिगेगे पूरकवू अल्लद्दु। अदरिंद नावु आदष्टु समय हेगे ओदलिक्के टैम् इट्टिर्तीवो हागे आट आडलिक्के कूड केलवु टैम् अन्न स्पेंड् माडबेकु, मीसलागि इट्कोबेकु मक्कळ। आ टी वि देख्ना और मोबाइल से रहना अच्छा नहीं है। कुछ बाहरी खेल हम हमारी सुलभ तरह से हमारा क्या आरोग्य प्राप्त करने के लिए आवश्यक है। मन आचे आड़ आटोद ना निगे हॉकी, क्रिकेट अथवा बेरे याद रीतिया आटो निम पेरेन्ट्स के लिए नमान अंत कल अंत हेल्ती आ समय ना मन आचे तुम आटगन आड़ी अद्विद नमें याद रीतिया प्रॉब्लम्स बरतार। मकलमती मोबाइल हेच्ची टी वन नोड़ती ಚಿನ್ನದಾಗಿ ಕಂಪ್ಯೂಟರ್ನ ಯೂಸ್ ಮಾಡುವಂಥ ಅಭ್ಯಾಸವನ್ನು ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ದೀರಾ. ಸೊ ಇದರಿಂದ ಏನಾಗುತ್ತೆ, ಕಣ್ಣಿನ ಸಮಸ್ಯೆ ಆಗ್ಬೋದು, ಹಾಗೆ ತಲೆನೋವು ಬರ್ಬೋದು. ಈ ರೀತಿಯಾದ ಸಮಸ್ಯೆಗಳನ್ನು ಆದಷ್ಟು ಜನ ಫೇಸ್ ಮಾಡ್ತಾನೆ ಇರ್ತೀರ. ಸೊ ನೀವೇನು ಮಾಡಬೇಕು, ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಹೆಲ್ದಿಯಾಗಿರಬೇಕು ಅಂದರೆ ಮನೆಯಿಂದ ಆಚೆ ಆಟಗಳನ್ನು ಅಭ್ಯಾಸಗಳನ್ನು ಮಾಡ್ಕೋಬೇಕು. ಓಕೆ ಚಮಚು ಚಿನ್ನದೇಕೆ ಹೆಂಗೆ ಫುಟ್ಬಾಲ್ ನಿಕ್ಲಿ ಸೈರ್ಕೋ. ಯಾ ಪೇ ಏಕ್ ಫುಟ್ಬಾಲ್ ಥಾ ಉಸ್ನೆ ಕ್ಯಾ ಕರ್ ರಹಾ ಥಾ, उसने खेलने के लिए तैयार हो रहा था। फुटबॉल आटव आड़ो निरीक्षे मन यो वस्तु आट सामान तेजी मूल बिस्ती दिन अदान उपयोगस्ती किलो दिन अदान मूल बिस्ती इले मकलू कूड़ा ऐंमारे वो फुटबॉल बॉक्सल हाँबिटारे आ बॉक्सली फुटबॉल ऐनमे नान बर्तीनो यट आती निरीक्षली इरते। सो यहाँ पे देखो बच्चों, फुटबॉल निकली सैर को मेरे पन्नों में, खेल खिलौने
बच्चों को प्रिय लगते हैं, लेकिन कई बार टीवी मोबाइल की दुनिया में बच्चे इतने खो जाते हैं कि वे अपने खिलौने खुले मैदान में दोस्त के साथ खेलना सब भूल जाता है। बच्चों को खेल खिलौने की दुनिया में वापस लौटने ही यह कहानी है। ये क्या है, क्यों आपको ये दिया है ये लेसन, ये पाठवन निम्गे याक कोटिदारे मक्कळ अंद्रे नीवु एनु माड्तीरा, आटवन्नु आडोदन्ने बिट्बिडिदीरा ईग अल्वा, अदरिंद अदन्न नेनपिसोकोस्कर ಕೀಲ್ ಕಿಲೋನೆ ಆಟ ಆಡೋದು, ಹಾಗೆ ಆಟಕ್ಕೆ ಸಾಮಾನುಗಳನ್ನು ಏನಿರ್ತವೆ ಅವುಗಳನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡು ಆಡೋದು ಮಕ್ಕಳಿಗೆ ತುಂಬ ಇಷ್ಟ. ಆದರೆ ಈಗೇನಾಗಿದೆ, ಟಿವಿ ಮೊಬೈಲ್ ಕಾರಣದಿಂದಾಗಿ ಅಥವಾ ಕಂಪ್ಯೂಟರ್ ಗೇಮ್ಸ್ ಇವುಗಳಿಂದಾಗಿ ಮಕ್ಕಳು ಆಟ ಆಡೋದನ್ನೇ ಮೈದಾನದಲ್ಲಿ ಗ್ರೌಂಡಲ್ಲಿ ಆಡೋದನ್ನೇ ಬಿಟ್ಬಿಟ್ಟಿದ್ದೀರಾ. ಸೊ ಈ ಪಾಠದ ಮುಖಾಂತರ ನಿಮಗೆ ಆಟದ ಮಹತ್ವವನ್ನು ತಿಳಿಸಲಾಗ್ತಾ ಇದೆ. ಚಲೇ ಹಿಂಗೆ ಪಿಟಾರಿ ಮೇ ರಕ್ಕಿ ಫುಟ್ಬಾಲ್ ಬಹುತ್ ದಿನೋನ್ಸೆ ಇಂತಜಾರ್ ಕರ್ ರಹಿ ತಿ ಕಿ ಕಬ್ ಅಭಿಜಿತ್ और सिमरन उसे बाहर लेकर जाएंगे. यहाँ पर दो बच्चे हैं, उसके नाम क्या है, अभिजीत और सिमरन. उसके घर में एक फुटबॉल था, पिटारी यानी बॉक्स, पिटारा मतलब बॉक्स, पेटिगे वो पेटिगली मन ऐन फुटबॉल. सो उसने इंतजार यानी वेट कर रहा था, फुटबॉल यानी फुटबॉल काल चेंडू, इंतजार यानी वेट, निरीक्षे कायुविके, ಗರ್ಮಿ ಯಾನಿ ಹಾಟ್, ಬಿಸಿಲು, ಬೇಸಿಗೆಯ ಕಾಲ ಬಿಸಿಲು ಅಂತಲೇ ಹೇಳ್ಬೋದು. ಯಾಕೆ ಪಿಟಾರ ಮೇ ರಕ್ನೆ ವಾಲೆ ಕ್ಯಾ ಥಾ ಫುಟ್ಬಾಲ್, ಉಸ್ನೆ ಸೋಚ ರಹಾ ಥಾ ಔರ್ ವೇಟ್ ಕರ್ ರಹಾ ಥಾ ತಭಿ ಮುಜೆ ಬಾಹರ್ ಲೇಕೆ ಜಾಯೆಂಗೆ, ಕೌನ್ ಕೌನ್, ಅಭಿಜಿತ್ ಸಿಮ್ರಾನ್, ಬಚ್ಚೆ ದೋನೋ ಬಚ್ಚೆ ಥೇನಾ, ಕಬ್ ಹಮೇ ಲೇಕರ್ ಜಾಯೆಂಗೆ ಬಾಹರ್, ನನ್ನನ್ನು ಯಾವಾಗ ಆಚೆ ತೆಗೆದುಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾರೆ ಅಂತ ಯೋಚಿಸ್ತಾ ಇತ್ತು. ಗರ್ಮಿ ಕಿ ಚುಟ್ಟಿಯಾ ಶುರು ಹೋ ಗಯಿ ಥೀ, ಅಭಿಜಿತ್ ಔರ್ ಸಿಮ್ರನ್ ಬಹುತ್ ಖುಷ್ ಥೇ, ವೇ बिना अलार्म में बजे ही सुबह उठ गए. नहा धोकर दोनों टेलीविज़न के सामने बैठ गए. यहाँ पे दोनों क्या कर रहे थे, गर्मी की छुट्टियाँ यानी समर हॉलीडेज, छुट्टियाँ मतलब हॉलीडेज, रजा दिनगळु अंत ऐन हेळ्तीवि, छुट्टियाँ था उसके, हॉलीडेज था, बहुत गर्मी था, समर हॉलीडेज था, इसलिए वो दोनों क्या कर रहे थे, अभिजीत और सिमरन बहुत खुश थे, बहुत खुशी था, छुट्टियाँ सबको खुशी लगती है, लेकिन आजकल हमें बहुत दिन घर में रह गए इसलिए हमें स्कूल जाना अच्छा लगता है ना बच्चों, ज़रूर. वे बिना अलार्म बजे ही सुबह उठ गए थे. और ऐन माता जो अलार्म इल्देने बेगे बेग एद्दु मन के अम्म एबिस्तारे के अलार्म सौंड इट्टु एबिस्बेकागुत्ते अल्वा, सो आदरे इवरु ऐन माड्तिद्रु बेग एद्देळ्तिद्रु अवरेने. ना दुःख दोनो टेलिविजन के सामने ಗಯಿ ಅವ್ರೇನು ಮಾಡ್ತಿದ್ರು, ಬೆಳಿಗ್ಗೆ ಎದ್ದು ಸ್ನಾನ ಮಾಡಿ ತಿಂಡಿ ತಿಂದು ಎಲ್ಲ ಕೆಲಸಗಳನ್ನು ಮುಗಿಸ್ಕೊಂಡು ಇಬ್ಬರೂ ಟೆಲಿವಿಷನ್ ಯಾನಿ ಟಿ ವಿ ನ ದೂರದರ್ಶನ್ ಅಂತ ನಾವೇನು ಹೇಳ್ತೀವಿ ಇಲ್ಲಿ, ಟೆಲಿವಿಷನ್ ಯಾನಿ ಟಿ ವಿ, ಅವ್ರ ಟಿ ವಿ ದೂರದರ್ಶನ್ ಅಂತ ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾರಲ್ವಾ, ಅದನ್ನು ನೋಡಲಿಕ್ಕೆ ಅದರ ಮುಂದೆ ಕೂತಿರ್ತಿದ್ರು. ಕೂರ್ತಾ ಇದ್ದಾಗ ಅವ್ರಿಗೆ ಏನು ಆಗ್ತಾ ಇದೆ, ಉಸಿ ಸಮಯ ಈಗ ಪಿಟಾರಾಮ ಬಾಕ್ಸ್ ತನ, ಈ ಬಾಕ್ಸ್ ಮೇ ಕ್ಯಾ ಥಾ ಫುಟ್ಬಾಲ್ ತನ, ಕ್ಯಾ ಕರ್ ರಹೆ ಥೇ. ಫುಟ್ಬಾಲ್ ನೇ ಪಿಟಾರೆ ಸೇ ಬಾಹರ್ ಝುಕ್ ಔರ್ ಉಚಲ್ಕರ್ ಕಮರೆ ಸೇ ಬಾಹರ್ ಬರಾಮದೆ ಮೇ ಆ ಗಯೆ. ಇಲ್ಲಿ ಕಹಾನಿ ಆಗಿರೋದ್ರಿಂದ ಇಲ್ಲಿ ಏನಾಗುತ್ತೆ, ಫುಟ್ಬಾಲ್ ಬಾಹರಾಯ ಅವ್ರು ಉಚ್ಚಲ್ಕರ್ ದೌಡ್ಕರ್ ಬಾಕ್ಕರ್ ಸ್ನೇ ಬಾಹರ್ ಬರಾಮದೆ ಮೇ ಯಾನಿ ವರಾಂಡಲ್ಲಿ ಬಂದು ನಿಂತ್ಕೊಳತ್ತೆ. ವಾ ಏಕ್ ಕೋನೆ ಮೇ ಸೈಕಲ್ ಕಡಿ ಥೀ, ಅಪ್ಪ ಏಕ್ ಕೋನೆ ಮತ್ಲಬ್ ಕಾರ್ನರ್ ಮೇ, ಏಕ್ ಕಾರ್ನರ್ ಮೇ ಸೈಕಲ್ ಥಾ, उस पर धूल जमी हुई थी, उस पर धूल जमा था क्योंकि कोई इस्तेमाल नहीं कर रहे थे, अदन यारू यूज़ ಮಾಡೋದ್ರಿಂದ ಒಂದು ಮೂಲೆಯಲ್ಲಿ ಸೈಕಲ್ ಹಾಗೆ ನಿಂತಿತ್ತು, ಅದನ್ನು ಫುಟ್ಬಾಲ್ ನೋಡುತ್ತೆ. ಉಸ್ಕೆ ಹ್ಯಾಂಡಲ್ ಪರ್ ದೂಸರಿ ತರಫ್ ಕುಚ್ ಕಪಡೆ ಟಂಗೆ ಥೇ, ಅದರ ಮೇಲೆ ಕೆಲವು ಬಟ್ಟೆಗಳನ್ನು ಹಾಕಿದರು ಹ್ಯಾಂಡಲ್ ಮೇಲೆ. ಹಾಗೆಯೇ ಏಕ್ ತರಫ್ ಏಕ್ ಪುರಾನಿ ಸಿ ಛತ್ರಿ ಛತ್ರಿ ಥೀ, ವಾಪೆ ಸೈಕಲ್ ಮೇಲೆ ಕೆಲವು ಬಟ್ಟೆಗಳನ್ನು ಹಾಗೆ ಒಂದು ಹಳೆಯದಾದಂಥ ಛತ್ರಿ ಯಾನಿ ಅಂಬ್ರೆಲ್ಲಾ ಅದನ್ನು ಕೂಡ ಇಟ್ಟಿದ್ರು. ನಾವು ಏನು ಮಾಡ್ತೀವಿ, ಬೇಡದ ವಸ್ತುಗಳನ್ನೆಲ್ಲ ಸೈಕಲ್ಲು ಅಥವಾ ಹೊಲಿಗೆ ಮಷಿನ್ನು ಅಂಥದ್ರ ಮೇಲೆ ಬಿಸಾಕ್ತಾ ಇರ್ತೀವಲ್ವಾ ಮಕ್ಕಳ, ಹಾಗೆಯೇ ಈ ಮನೆಯಲ್ಲಿ ಕೂಡ ಮಕ್ಕಳು ಆಟವನ್ನು ಆಡ್ದೇನೆ ಸೈಕಲ್ ಓಡಿಸ್ದೇನೆ ಏನು ಮಾಡಿದರು, ಕೆಲವು ವಸ್ತುಗಳನ್ನೆಲ್ಲ ಆ ಸೈಕಲ್ ಮೇಲೆ ಬಿಸಾಕಿ ಮೂಲೆಯಲ್ಲಿ ಇಟ್ಟಿದ್ರು. ಫುಟ್ಬಾಲ್ ಪೆಹಲೆ ತೋ ಸೈಕಲ್ ಕೋ ಪಹಚಾನಿ ನಹಿ, ಫುಟ್ಬಾಲ್ ಕೋ ಈ ಸೈಕಲ್ ಅಂತ ಅನಿಸೇ ಇಲ್ಲ,
ಯಾಕೆ? ಯಾಕೆಂದರೆ ಅದರ ಮೇಲೆ ವೇಸ್ಟ್ ಬಟ್ಟೆಗಳನ್ನು ಇಟ್ಟಿದ್ರಿಂದ. ಜೆಸೆ ಹಿ ಉಚಲ್ಕರ್ ಆಗೆ ಬಡಿ ಪೀಚೆ ಸೆ ಸೈಕಲ್ ಕಿ ಆವಾಜ್ ಆಯಿ. ಹಾಂ, ಅದನ್ನು ನೋಡ್ಕೊಂಡು ಸುಮ್ಮನೆ ಹೋಗ್ತಾ ಇತ್ತು, ಆವಾಗ ಸೈಕಲ್ ಕಿ ಆವಾಜ್, ಸೈಕಲ್ನೇ ಉಸೆ ಬುಲ್ವಾಯ ಟಹರೋ ಟಹರೋ, ನಿಲ್ಲು ನಿಲ್ಲು, ಕಹಾ ಜಾ ರಹಿ ಹೋ, ಮೇ ಬಿ ತುಮಾರೆ ಸಾಥ್ ಚಲೂಂಗಿ. ಚಲ ಇನ್ಸಾನ್, ಕಿಸ್ಕಿ ಆವಾಜ್ ಆಗಿ, ಕಿಸಿ ಕಿ ಹೇ, ಓ ತೋ ಸೈಕಲ್ ಕಿ ಹೇ, ಟಹರೋ, ತುಮ್ನೆ ಮತ್ ಜಾವೋ, ಹೋಗ್ಬೇಡ, ನಿಲ್ಲು, ಕಹಾ ಜಾ ರಹಿ ಹೋ, ಎಲ್ಲಿಗೆ ಹೋಗ್ತಾ ಇದೆಯಾ, ಮೇ ಬಿ ತುಮಾರೆ ಸಾಥ್ ಚಲೂಂಗಿ, ನಾನು ನಿಮ್ಮ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಬರ್ತೀನಿ ಅನ್ನೋ ಸೌಂಡು ಕೇಳಿಸುತ್ತೆ. ಈ ಪಾಠವನ್ನು ನೆಕ್ಸ್ಟ್ ವೀಡಿಯೋದಲ್ಲಿ ಕಂಟಿನ್ಯೂ ಮಾಡೋಣ. ಈಗ ನೀವು ಇದನ್ನು ಏನು ಮಾಡಬೇಕು, ಓದಬೇಕು, ಇಲ್ಲಿವರೆಗೂ ವೀಡಿಯೋವನ್ನು ನೋಡಬೇಕು. ಟೀಕೆ, ಧನ್ಯವಾದ.